आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर पूज्य गुरुजनवर्ग, तसेच गेली कित्येक वर्षे जगण्याच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासाच्या धडपडीत स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरलेला आपला महाराष्ट्र, दगडांचा, मातीचा, डोंगरदऱ्यांचा, वीरांचा, कलावंतांचा, बुद्धिवंतांचा, नानाविध कलाविष्कारांचा, शास्त्रज्ञांचा, समाजसुधारकांचा आणि राजकारण्यांचा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राला जाणून घेण्यास उत्सुक असलेला आपण श्रोतावर्ग हो, आज 1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहात साजरा करतात. स्वातंत्र्यानंतर मुंबई महाराष्ट्राला देण्यासाठी काहींचा विरोध होता. यामुळे मराठी बांधवांनी चिडून याचा हरेक प्रकारे निषेध केला. प्रसंगी या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. संत ज्ञानेश्वरांनी माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळवीन, अशा अमूल्य शब्दात आपल्या महाराष्ट्राच्या राजभाषेची गोडवी गायली आहे. 1 मे 1960 साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. तेव्हा आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव म्हणाले की 1 मे हा सोन्याचा दिवस, 1 मे 1960 हा मराठी भाषिकांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने पुढाकार घेतला होता. महाराष्ट्राने आपली ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यकर्तृत्वाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा, सामाजिक सुधारणांचा इतिहास हा उल्लेखनीय आहे. महाराष्ट्र ही संतांच्या, ऋषीमुनींच्या, वीरपुरुषांच्या पवित्र विचारांनी पावन झालेली भूमी आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज याच मातीत जन्मले आणि वाढले. त्यांनी संपूर्ण जगाला सर्वधर्म संभावाची, विश्वबंधुत्वाची शिकवण दिली. त्यांच्या विचारावर आजही महाराष्ट्र स्वाभिमानाने ताट उभा आहे. विदर्भ, कुंतल, अश्मक, लाट, अपरांत अशा विविध नावांचा मरहट्ट देश म्हणजेच महाराष्ट्र. आपल्या देशासाठी प्राणपणास लावणारी अनेक शूररत्ने महाराष्ट्रात चमकली. यामध्ये क्रांतवीर वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राजगुरू नाना पाटील अशा कितीतरी देशभक्तांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. संत ज्ञानेश्वरांसारखे महान संत याच महाराष्ट्राच्या मातीत जन्मले. संत नामदेव, संत तुकाराम, संत जनाबाई, संत मीराबाई, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज अशी कितीतरी संतांची मांदियाळी महाराष्ट्राच्या मानवी मनाला नवचेतना, ऊर्जा देत गेली. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, राजश्री शाहू महाराज अशा अनेक समाज प्रबोधनकारांनी आपल्या महाराष्ट्राची शान वाढवली. अनेक लेखकांनी तसेच अनेक कवींनी महाराष्ट्र मातीचा गोडवा गायला आहे. कवी कुसुमाग्रजांनी मराठी मातीचे अवर्णनीय शब्दात वर्णन केले आहे. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटी टिळा, हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, दऱ्या खोऱ्यातील शिळा. महाराष्ट्राने आत्तापर्यंत साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, नाट्य, चित्रपट, संगीत, सहकार, कृषी, उद्योग, संगणक, विज्ञान अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत, वैभवशाली इतिहास जपत, प्रगतीची नवनवी शिखरे पादांकात करण्याचा निर्धार आपण करावयास हवा. मराठी मातीत जन्माला आल्याचा, महाराष्ट्रीयन असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे. पण खरेच हा महाराष्ट्र विकसित झालाय का?
विकासाच्या नक्की व्याख्या तरी काय असतात? गेल्या 50 वर्षात हळूहळू आपले राज्य कुठल्या दिशेने जात आहे हेही लक्षात घ्यायला हवे. 60 वर्षे होत आली तरी अजूनही मूलभूत प्रश्न तसेच आहेत. वीज भारनियमन आहेच, सगळीकडे असणारा भ्रष्टाचाराचा राक्षस इथेही आहेच. सत्तेसाठी चालणाऱ्या अमानुष राजकारणापायी सामान्य जनाची होणारी फरफट होरपळ आजही आहेच. कृषीराजाची दयनीय अवस्था आजही आहे. रोज वर्तमानपत्रात कुठल्या ना कुठल्या शेतकऱ्याच्या आत्महत्येची बातमी येतच आहे. स्त्री भ्रूणहत्येचा प्रश्न, बलात्कार, नैराश्य, व्यसनाधीनता असे एक ना अनेक प्रश्न आजही समाजात भेडसावत आहेत. पण आमचे राजकारणी मात्र आत्महत्येचे प्रमाण कमी झाले आहे, विविध प्रश्नांच्या समस्या कमी झालेल्या आहेत असे सांगतानाच दिसत आहेत. मूळ समस्येवर घाव घालायचा प्रयत्नच केला जात नाही ही शोकांतिकाच. चला तर मग सर्व महाराष्ट्रीयन एक होऊ, आपल्या महाराष्ट्राला महान राष्ट्र बनवू.